हॅलो फ्रेंड्स, आज आपण आवाजदर्शक म्हणजेच ध्वनिदर्शक शब्द पाहणार आहोत. सिंहाची गर्जना, वाघाची डरकाळी, कुत्र्याचे भुंकणे, बकरीची बेबे, घोड्याचे खिंकाळणे, हत्तीचा चित्कार, म्हशीचे रेकणे, गायीचे हंबरणे, कोल्ह्याची कुई कुई किंवा कोल्हे कुई, बेडूक डराव डराव, सापाचा फुत्कार किंवा फुत्कारणे, पक्षांचा किलबिलाट किंवा पक्षांची किलबिल, कोंबड्याचे आरवणे, मोराची केकावली किंवा केकारव, कोकिळा कुहू कुहू, हंसाचा कलरव, कावळ्याची कावकाव, चिमणीची चिवचिव, घुबडाचा घुटकार, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, टाळ्यांचा कडकडाट, पानांची सळसळ. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आवाजदर्शक शब्दांचा अभ्यास केला आहे. तर हे आवाजदर्शक शब्द तुम्हाला जी अभ्यासपत्रिका दिलेली आहे त्या अभ्यासपत्रिकेमधील पान क्रमांक 10 जे आवाजदर्शक शब्द दिलेले आहेत ते वाचायचे आणि तुमच्या मराठीच्या वहीत लिहायचे आहेत. त्याचप्रमाणे पान क्रमांक 10 जे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ दिलेले आहेत त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. धन्यवाद.